हाय फ्रेंड्स, कसे आहात? मजेत ना? आज आपण आय टी आयच्या मुलांसाठी एक स्पेशल सेशन घेतोय. त्यामध्ये माझे विद्यार्थी आनंद हिरामेट हे आज आपल्याला काही तुमच्या अडचणी होत्या, सर वायरमेन आहे का, भरपूर सिलेबस कसा आहे, कसं प्रिपरेशन करायचं, जागा एक्झॅक्ट किती निघतील. आता माझ्या स्टुडंट आहे आनंद हिरामेट ह्याचं जर इंट्रोडक्शन द्यायचं म्हटलं तर हा 2017 जेव्हा रिझल्ट लागला तेव्हा हा तंत्रज्ञ 4 या पदावर पुणे तळेगाव येथे ट्रान्समिशन ऑफिसमध्ये काम करत आहे. त्याला विचारू, आपण त्याला वेगवेगळे प्रश्न विचारणार आहेत जे की तुम्ही मला व्हॉट्सअपद्वारे ह्याद्वारे भरपूर विचारलेले आहेत. त्यामुळे आपण त्यांच्याशी डायरेक्ट संवाद साधू की परीक्षेचं स्वरूप काय असेल, परीक्षा देताना काय क्रायटेरिया आहे, सगळे तुमचे जेवढे काही क्वेश्चन माझ्यापाशी होते. तर आनंद, नमस्कार सर. तुझं खूप खूप स्वागत. तू वेळात वेळ काढून आमच्या विद्यार्थ्यांसाठी थोडं गायडन्ससाठी आलास, त्याबद्दल तुझं पुन्हा एकदा आपल्या बी बी ए फॅमिलीतर्फे स्वागत. माझा पहिला प्रश्न आहे आनंद, जो की मला भरपूर विद्यार्थ्यांनी केलेला आहे. आय टी आयमध्ये दोन ट्रेड असतात बेसिकली, तो म्हणजे वायरमॅन आणि इलेक्ट्रिशियन, बरोबर? त्यामधला कोणता ट्रेड महापारेषणसाठी अप्लाय करू शकतो आणि कोणता ट्रेड नाही, याबद्दल मला सांग. बरोबर सर, आय टी आयमध्ये मूळतः दोन ट्रेड आहेत, एक वीज तंत्री आणि एक तारतंत्री. ओके. म्हणजे वीज तंत्री म्हणजे इलेक्ट्रिशियन, तारतंत्री म्हणजे वायरमन. ओके. त्यामध्ये महापरेषणसाठी फक्त आणि फक्त वीज तंत्री इलेक्ट्रिशियन हाच अप्लाय करू शकतो. ओके ओके. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला कळालं की जो वायरमॅन ट्रेड आहे तो अप्लाय करू शकत नाही, फक्त इलेक्ट्रिशियन हा ट्रेड आहे तो फक्त अप्लाय करू शकतो, जो की महापारेषणची जी एक्झाम येणार आहे त्यासाठी, बरोबर? तर आता पहिल्या प्रश्नाचं आपल्याला हे झालेलं आहे. दुसरा प्रश्न भरपूर मुलांची आलता की सर, जेव्हा महापारेषणची एक्झाम येईल तेव्हा माझी अप्रेंटिसशिप कम्प्लीट असणं जरुरी आहे का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि जर सर मी अप्रेंटिसशिप केली असेल तर माझा काय फायदा होईल, हा दुसरा प्रश्न बहुतांश मुलांनी विचारला आहे आनंद. तर तू काय सांगशील याबद्दल? अप्रेंटिसशिप करणं हा खूप फायद्याचा ठरेल, कारण की अप्रेंटिसशिप जर आपण तुम्ही जर एम एस सी बीमध्ये केलं असेल जर 2003 नंतर, म्हणजे आपले एम एस सी बीमध्ये तीन सेक्टर आहेत, जनरेशन, ट्रान्समिशन, डिस्ट्रीब्युशन. फक्त ट्रान्समिशनमध्ये जे अप्रेंटिसशिप केले असतील त्यांच्यासाठी खूप फायद्याचं आहे, त्यांच्यासाठी 10 राखीव असतील. ओके. आणि अप्रेंटिसशिप गरजेची आहे का? अप्रेंटिसशिप कंपल्सरी नाही, फक्त वीज तंत्री हा ट्रेड पास झालेला पाहिजे. ओके. म्हणजे जे विद्यार्थी, मला सांग, जे विद्यार्थी असे आहेत की ज्यांना, जे विद्यार्थी असे आहेत की जे कॉलेजला जातात आय टी आयला दुसऱ्या वर्षाला, ते अप्लाय करू शकतात का? नाही नाही, आय टी आय कम्प्लीट पाहिजे. म्हणजे त्यांचं सर्टिफिकेट जे आय टी आयचं आहे जे गव्हर्नमेंट देतं ते तुमच्याकडे पाहिजे, अशी अट आहे. वीज तंत्रीचं सर्टिफिकेट नंतर येते, ते फक्त मार्कशीट कंपल्सरी. ओके ओके. म्हणजे जरी तुमच्याकडे सर्टिफिकेट नसेल आणि मार्कशीट असेल तरी पण तुम्ही अप्लाय करू शकता, बरोबर? बरोबर. मला वाटतं की आता अप्रेंटिसशिपचा फायदा 10 बरोबर आहे का? आणखून आणखीन कोणत्या विद्यार्थ्यांना ह्या परीक्षेत 10 फायदा होतो? जेणेकरून प्रकल्पग्रस्त जे असतात, म्हणजे ज्यांची जमीन सबस्टेशनसाठी गेलेली आहे त्यांच्यासाठी 10 राखीव असतात. ओके ओके. म्हणजे सबस्टेशनसाठी, मग ती महानिर्मितीमध्ये असू द्या, महापारेषणमध्ये असू द्या, कशामध्ये पण प्रकल्पग्रस्त असेल फायदा. ओके ओके. म्हणजे प्रकल्पग्रस्तांना पण 10 फायदा आहे, बरोबर? म्हणजे आपल्याला कळालं की अप्रेंटिसशिप विद्यार्थी मित्रांनो कंपल्सरी नाही, जर असेल तर ती तुमच्या फायद्याची 10 आता मला सांग आनंद, तू पेपर 2017 दिलता. हो. आता तर नोटिफिकेशन नाही आलेली, आणखीन ही जी जागा आहे त्यांची नोटिफिकेशन नाही आलेली, फक्त ट्विटवर आपण हे सगळं बोलतोय. हा जो सगळा प्रकार चालू आहे मित्रांनो, तो सगळा राऊत साहेबांच्या ट्विटवर चालू आहे, बरोबर? प्रिपरेशनला चालू केलंय. मग मला सांग अरे, पेपर, आनंद मला सांग तू आता की विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पेपर 2017 कसा पॅटर्न होता आणि किती मार्काचा होता? 2017 पेपरचा अनालिसिस केल्यानंतर असं समजून येते की टोटल पेपर आहे 150 त्यामध्ये 3 सेक्शन आहेत. बरोबर. त्यामध्ये फर्स्ट आहे टेक्निकल, त्यामध्ये 50 क्वेश्चन्स आहेत, ते आहेत 2.2 म्हणजे 50 × 2.2 110. ओके. नंतर आहे क्वांटिटेटिव्ह एप्टिट्यूड, गणित आहे 20 क्वेश्चन्स,
20 क्वेश्चन्स आहेत त्याचे झाले अर्धा मार्कला एक क्वेश्चन 10 मार्क okay. नंतर आहे बुद्धिमत्ता चाचणी 40 क्वेश्चन्स त्याचे अर्धा मार्काप्रमाणे 20 मार्क okay. आणि सर्वात महत्त्वाचा मराठी भाषा मराठी भाषेसाठी 10 मार्क ओके ओके आता आनंद मला सांग की परराज्यातले विद्यार्थी अप्लाय करू नाहीत म्हणून डोमेसाईल मागितलं होतं तुम्हाला हो डोमेसाईल कंपल्सरी असेल महाराष्ट्राचा रहिवासी असायला पाहिजे ओके ओके म्हणजे आपल्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांनाच जे इलेक्ट्रिशियनचा आयटीआय कम्प्लीट आहे त्यांच्यासाठी ही एक सुवर्ण संधी बरोबर आहे डोमेसाईल सर्टिफिकेट पाहिजेच ओके आता मला सांग की ह्याच्यामध्ये जे मार्क्स असतात त्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असते का हो असते ना सर 1/4 निगेटिव्ह मार्किंग असते ओके 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 1/4 निगेटिव्ह मार्किंग असते म्हणजे तुक्के लावलेले जमणार नाही 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 ओके मला सांग की 2017 जेव्हा तू तयारी केली तेव्हा तू टेक्निकलसाठी कोणते बुक्स वापरले जेणेकरून मुलांना त्याचा पण फायदा होईल टेक्निकलसाठी सर्वात फेमस बुक म्हणजे सुबोध विद्युतशास्त्र त्र्यंबक वाघमारे यांचं जेवढे काही आय टी आयमध्ये विद्यार्थी आहेत ते सर्व सुबोध विद्युतशास्त्र वापरतात ते वापरणं खूप महत्त्वाचं आहे आता बघ काय होतंय मुलांचं की स्पर्धेच्या युगात वेगवेगळे पब्लिकेशन आहेत वेगवेगळे बुक काढतात एखादी ऍड आल्यानंतर ते घेणं महत्वाचं आहे का तुम्ही एक एकच पर्टिक्युलर बुक सुबोध विद्युतशास्त्र आहे त्यालाच घेऊन चालणं महत्वाचं आहे नाही सर क्वांटिटी मॅटर करत नाही सर क्वालिटी महत्वाची सर सुबोध विद्युतशास्त्र हे असं पुस्तक आहे ना सर इंजिनिअरिंगचे विद्यार्थी पण सुबोध विद्युतशास्त्र वापरतात त्यामुळे सुबोध विद्युतशास्त्र वापरणं खूप महत्वाचं आहे सर ओके ओके म्हणजे जेव्हा तुम्ही अभ्यास करताल आणि मी जेव्हा शिकवेल तेव्हा पण मी सुबोध विद्युतशास्त्रच वापरतोय सध्या त्यातनंच मी जे काही तुम्हाला मराठीतनं शिकवायचंय ते वापरतोय खरंच छान बुक आहे आणि मला वाटतं की त्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये डायग्राम आले त्या सगळ्या डायग्राम इथल्याच कॉपी पेस्ट त्या परीक्षेत केल्या जातात बरोबर बरोबर आहे सर हा म्हणजे सुबोध विद्युतशास्त्र हे महत्वाचं पुस्तक आहे त्यामधनं बऱ्यापैकी क्वेश्चन डिझाईन होता बरोबर सर आता मला सांग की तू जे नॉन टेक्निकल सब्जेक्ट आहेत म्हणजे बुद्धिमत्ता असेल गणित असेल आणि मराठी असेल त्यासाठी काय सांगशील कसं तयारी केली पाहिजे तुम्ही कसं आहे माहिती आहे का बुद्धिमत्ता चाचणीसाठी दोन पुस्तकं आहेत पंढरीनाथ राणे आणि अंकलगीचं सेम गणितसाठी पण पंढरीनाथ राणे आणि अंकलगी पंढरीनाथ राणे आणि अंकलगी हो ह्या दोघांचे बुद्धिमत्ता आणि गणित साठी पुस्तकं चांगले हो ते रेफर केले पाहिजे म्हणजे त्याच्या टाईपचे एक्झाम्पल आहेत तेच नाही येणार पण त्याच्या टाईपचे येणार पॅटर्न कळेल आपल्याला म्हणजे कोणत्या टाईपचे क्वेश्चन ओके 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 आणखीन मला सांगायचंय मला सांग की लेवल कशी असते टेक्निकलची लेवल कशी असते आय टी आयची मुलं म्हणल्यावर आता बरोबर आहे आय टी आयची मुलं इंजिनिअरिंग करतात बरोबर आहे आणि ते आय टी आयची एक्झाम देतात त्यांना वाटतं की भरपूर आय टी आय सोपा आहे पण पेपर बघितला तर तसं नसतं नेमकं पेपर कसा असतो कसं आहे माहिती आहे का सर आय टी आयचं जे पेपर असते ते पोरं डिप्लोमा झालेले पण देतात बी झालेले पण देतात पोरं बरोबर मग त्यांना काय वाटतं असं आय टी आयचा पेपर आपण सॉल्व करू शकतो पण तसं नाही सर जेव्हा तुम्ही क्वेश्चन पेपर सोडण्यासाठी हॉलमध्ये जाताल तेव्हा तुम्हाला कळेल की आपण किती पाण्यात आहे ओके कारण आय टी आय म्हणून इझी क्वेश्चन नसतात क्वेश्चनची टफनेस थोडं हाय आहे कारण हे पेपर जे आहे आय बी पी एस कंडक्ट करते ओके ओके म्हणजे पेपरचा जो कंडक्ट करते ते आय बी पी एस कंडक्ट करते बाळांना तर आपल्याला नवी आता पुस्तकांबद्दल झालं तर हा मराठीचं कोणतं पुस्तक आहे आनंद मराठीसाठी मोरा वाळंबे आहे हा मराठीसाठी मोरा वाळंबे यांचं पुस्तक आहे ते पण घ्या आपण तसं विद्यार्थी मित्रांनो आपण जो आता आय टी आयने आनंदने मला भरपूर सारी हेल्प केली आहे तुमचा क्लास सुरू करण्यासाठी त्यांनी मला आवर्जून सांगितलं की सर तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये शिरा खरंच विद्यार्थ्यांना गरज आहे कारण तो जेव्हा लागला तेव्हा त्याला कुठलीच हेल्प नव्हती झाली त्यामुळे तो आता त्याची तळमळ आहे की तुमच्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांना माझा मी एक शिक्षक आहे त्यांचा चांगल्या प्रकारे कसा फायदा होईल बरोबर आहे आनंद बरोबर आहे सर हा मग आम्ही हे तर सगळं घेणारच आहोत आनंद आता मला सांग की ही ऍड नेमकी किती जागांची निघेल गव्हर्नमेंटने तर दिलेलं आहे की तंत्रज्ञ 4,000-6,500 जागा निघतील हे खरं आहे का असं मला तर वाटतं ही की एवढी मोठी भरती येणं शक्य आहे का कारण काय झालं बावनकुळे साहेब जेव्हा होते तेव्हा पण त्यांनी पण हे केलं की 48,000 मेगा भरती येणार आहे ह्यात कितपत खरं आहे भरती निघणार आहे पण जागा किती निघतील हे अंदाजे आपण सांगू शकत नाही कारण आमच्यामध्ये सध्या स्टाफ सेटअप चालू आहे ना त्यामुळे जागांची कमी जास्त होऊ शकेल कारण 6,500 जी जागा म्हणते त्या कमीत कमी त्यामध्ये 3,000 तर निघू शकतील जागा म्हणजे जर तुम्ही जरी 6,000 नाही निघल्या तरी 3,000 निघतील पण निघतील असा एक विश्वास निघतील 100% निघतील 100% निघतील आनंद म्हणतोय मला सांग की 2017 आधी 2010 भरती झाली त्यानंतर तुम्ही 7 वेट केला 17 भरती झाली आता मला सांग की 2017 नंतर 2020 भरती ही किती पत महत्वाची आणि तुम्ही काय करायला पाहिजे त्यांच्यासाठी किती महत्वाचा चान्स आहे
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आय टी आयच्या जी मुलं आहेत इलेक्ट्रिशियन झालेली, त्यांच्यासाठी एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे. कारण डिस्कॉममध्ये विद्युत सहायकाची भरती निघालती, त्यामध्ये पण ते अजून वेटिंगमध्ये. आता हे गोल्डन चान्स आहे डिस्कॉमपेक्षाही पारेषण. कसं? कारण त्यामध्ये कंझ्युमरसोबत आपलं कॉन्टॅक्ट येत नाही, त्यामुळे सेफ वर्किंग आहे आपलं. मला सांगायचं की मला की महापारेषण हा प्रत्येक जो इलेक्ट्रिशियन आहे त्याचा एक गोल्डन स्वप्न असतं की मला तिथं जॉब करायचा आहे. महावितरण मध्ये पण कुणाचं असतं, पण त्यापेक्षा चांगलं की हा वर्क करतोय, कंझ्युमर सोबत कॉन्टॅक्ट नाही, तुमची लाईफ फॅमिली लाईफ मेंटेन करता येते यामध्ये. आता सगळ्यात महत्वाचा क्वेश्चन म्हणजे की आनंद की आता सगळे मुलं त्याला आशेने वागतायत की पगार किती असेल, पगार किती असेल सर एक्झॅक्ट, म्हणजे एमएससीबी मध्ये असेल किंवा महापारेषण मध्ये किती पगार असेल? आता सध्या माझं टोटल ग्रॉस पे आहे 38,000 आणि इंडियन इथे मला 30,000. ओके ओके, म्हणजे 30,000 ते 35,000 पेमेंट मिळून जाईल. जर पण ह्याला तू विद्यार्थ्यांना काय मेसेज देतील, आतापासून एक 5-6 महिने असतील एक्झामला, तर तू काय मेसेज देतील की कशा प्रकारे अभ्यासाला लागायला पाहिजे? आता कसं आहे माहिती आहे, काही पोरं काय म्हणतात, आता तर फक्त अनाउन्समेंट झाली आहे जागा निघणार, जागा कधी निघतील काय आणि काही पोरं काय करते, ॲडव्हर्टाईजमेंट निघाल्यानंतर जागा अभ्यास करायचा स्टार्ट करते. कारण कसं आहे, ही जागा भरपूर दिवसानंतर निघालेली आहे सर, त्यामुळे प्रत्येकजण त्याच्या ह्याच्यामध्ये आहे, वेटिंगवर आहे. त्यामुळं आतापासून जर अभ्यास केला तर तुम्हाला मेरिटमध्ये येऊ शकता तुम्ही. ओके ओके, मला शेवटचा प्रश्न सांग की गेल्या वेळेस जेव्हा 2007 भरती झाली तर हे सगळे मार्क 100 कन्वर्ट होऊन कितीचं मेरिट लागलं होतं? 90 कन्वर्ट झाला, 150 मार्काचा जे 90 150 मार्काचा जो पेपर तुमचा असतो तो 90 कन्वर्ट होतो, बरोबर आहे? आणि 90 आणि उरलेले 10 जे असतात ते अप्रेंटिस किंवा प्रकल्प त्यांच्यासाठी. मग मला सांग की 90 किती मेरिट लागलं होतं? 90 ओपनचा मेरिट होता, माझ्या मित्राचाच होता, 49 काही ते समथिंग होतं. ओपनचं मेरिट हे 49 होतं, म्हणजे बाळांना तुम्हाला 50% तरी पाडायचे जर सिलेक्ट व्हायचं असेल. आता तू काय सांगशील, कॉम्पिटिशन एवढी वाढली मेरिट वाढेल की काय होईल, किंवा त्यावेळेस किती जागा होत्या? त्यावेळेस जागा होती सर पुणे झोनसाठी, म्हणजे पूर्ण झोनसाठी 850 जागा होती सगळ्या झोनमध्ये. आणि सगळ्या झोनमध्ये 850 टोटल. पुणे झोनमध्ये किती होत्या? पुणे झोन मध्ये 150 काहीतरी होते समथिंग. ओके ओके ओके, म्हणजे एवढ्या जागा होत्या आणि ह्या वेळेस तर भरपूर जागा येतात. मेरिट म्हणून मेरिट खाली जाईल, थोडस खाली जाईल, त्यामुळे विद्यार्थ्यांनी आणखीन जास्त अभ्यास करायला पाहिजे, बरोबर आहे? आज आपण हे सगळं आनंदकुन तुम्हाला सांगितलं. तुमच्या काही ज्या शंका असतील आणखीन कमेंट मध्ये विचारा. आणखीन आनंदला मी एकाच दिवशी बोलवेल आणि असंच तुमच्यासोबत डिस्कशन करेल, कारण त्याची जी तळमळ आहे तुम्हाला सांगण्याची, कारण त्याचे मित्र भरपूर जण आय टी आयमध्ये किंवा तंत्रज्ञ म्हणून कामाला आहेत, त्यांचे जे अनुभव आहेत ते तुमच्यासोबत नक्की शेअर करायला आम्ही वारंवार तुमच्यासोबत असेच जे सक्सेसफुल स्टुडंट आहेत त्यांना घेऊन येत चलो आपल्या स्टुडिओवर. चला तरी आज आपण इथंच थांबू. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर आम्ही एक फ्रीमध्ये एक कोचिंग सुरू केलेलं आहे, म्हणजे एक फ्रीमध्ये तुम्हाला कशा प्रकारे गाईडन्स करता येईल ते सुरू केलेलं आहे आणि ते तुम्ही नक्की विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचवा. कारण आपल्या महाराष्ट्रातला जे आय टी आय करतात ते गोरगरिबांचे मुलं असतात, त्यांच्यासाठी आपण ही जो केलेला एक छोटा प्रयत्न आहे ते नक्कीच एक मोठ्या रूपात तुमच्या मार्फत होऊ द्या अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि खाली दिलेल्या टेलिग्रामला तुम्ही नक्की जॉईन करा, इथं ॲड गेल्या वर्ष 2017 ॲड पडेल, ॲड पडलेली असेल ती तिथं असेल तुम्हाला वाचायला. त्यानंतर तुम्हाला 2017 कसा पेपर होता, त्याची क्वालिटी काय होते हे सगळं तुम्हाला बघायला भेटेल टेलिग्रामला. ओके, आज इथंच थांबू. धन्यवाद. धन्यवाद.